नमस्कार, मी गणेश। कोरोना पाठोपाठ आता शेतकऱ्यांसाठी पुढील 5 दिवस आहेत अधिक धोक्याचे। कोरोनामुळे जगभरात थैमान घातलेलं आहे, अशात महाराष्ट्रातील सर्वच उद्योगधंदे ठप्प आहेत। शेती आणि शेती व्यवसायाला देखील कोरोनामुळे मोठे नुकसान सहन करावं लागले। अशात आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येते। पुढील 5 दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। अवकाळी पावसासह गारपीट देखील होऊ शकते असाही अंदाज मुंबईतील कोलाबा वेधशाळेने वर्तवला आहे। नुकताच भारतीय हवामान खात्याने यंदा देशात मान्सून चांगला राहील असा अंदाज वर्तवला आहे। अशात आता पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी चिंतेचे असणार आहे। मुंबईतील कोलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवला। कोलाबा वेधशाळेच्या माहितीप्रमाणे 16 ते 20 या दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसू शकतो। महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढतोय। महाराष्ट्रात तापमान आता 40 सेल्सिअस जवळ गेलंय। अशात मागील आठवड्यात देखील महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला होता। ब्युरो रिपोर्ट, 3 जागर।